फलटण येथे पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून फलटण प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला सहकाऱ्यांसह अटक करण्यात आली आहे दोन्ही डॉक्टर बारामती अन दौंड तालुक्यातील आहेत गलांडेवाडी येथील आरोपी डॉक्टर प्रवीण कदम याची पत्नी शुभांगी याने काही दिवसांपूर्वी तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात तिला दाखल करण्यात आले होते पाच महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला त्यानंतर गर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम यांनी मागवून घेतली तरडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर फिर्यादी अनिल कदम यांना संबंधित बारामतीच्या डॉक्टरांकडून वेळोवेळी धमक्या येऊ लागल्या व्हॉट्सअपवरून वेगवेगळे विचित्र मेसेजेसही फिरू लागले या गोष्टीला कंटाळून अनिल डॉक्टरांनी प्रवीणचा मोबाईल नंबर ब्लॉक केला यानंतर अनिल यांच्या विरोधात आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात आली सातारा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली डॉक्टर अनिल कदम यांनी केलेले उपचार व्यवस्थित असल्याचा अहवालही या कमिटीने दिला आहे